महत्त्वाची बातमी येते निफाड तालुक्यामधून। नांदगाव येथील लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर आता निफाड तालुक्यात देखील एक आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात अडकलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये लाच घेतानाच्या घटनांचं सत्र हे सुरूच आहे, तर निफाड येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये पत्नीची संतती नियमनाची शस्त्रक्रिया करून दिल्याच्या मोबदल्यात 1000 रुपयाची लाच स्वीकारताना लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाला अटक करण्यात आली आहे। बळीराम शेंडगे वयवर्ष 45 असं अटक केलेल्या आरोग्य सेवकाचं नाव आहे। नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी यशस्वी सापळा रचून ही कारवाई केली आहे। याबाबतची सविस्तर माहिती, तक्रारदार यांच्या पत्नीची संतती नियमनाची शस्त्रक्रिया करून दिल्याच्या मोबदल्यात दिनांक 12 सप्टेंबर रोजी 1000 रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केलेल्या तक्रारीनंतर 1000 रुपये स्वीकारताना बळीराम शेंडगे याला रंगे हात अटक करण्यात आली आहे। ही कारवाई लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण नेहाडे, पोलीस उपअधीक्षक सतीश भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप फुगे, पोलीस निरीक्षक साधना बेळगावकर यांच्यासह पोलीस हवालदार एकनाथ बावीसकर, प्रफुल्ल माळी तसंच विनोद पवार यांनी केली आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला। स्टार 24 फास्ट न्यूज।